आप मुझे देख रहे हैं एमएनएस न्यूज़ लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबरें। केंद्रीय मंत्री रामदास आठवले, इन्होंने डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा को किया अभिवादन। रिपब्लिक पक्ष के राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, इन्होंने माता रमाबाई आम्बेडकर नगर घाटकोप पर पूर्व मुंबई यहाँ महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा को अभिवादन किया। साथ ही 11 जुलाई 1997 में रमाबाई आम्बेडकर नगर में हुई गोलीबारी कांड में शहीद हुए शहीदों के 23वें स्मृति दिन के निमित्त विनम्रता के साथ अभिवादन किया। मनोहर कदम इन्होंने गलत तरीके से गोलीबारी की। इस घटना को 23 साल कल पूर्ण हो चुके हैं। इस सभी घटना का हम निषेध करते हैं। ऐसी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले इन्होंने व्यक्त की। माझं मत असं आहे की एकतर भाजप आणि शिवसेना जर एकत्रित नसते आणि बी जे पीसोबत आर के आय राहिला असता तर बी जे पीला जवळजवळ 130-140 जागा मिळाल्या, कारण एकत्रता लागल्यामुळं अनेक ठिकाणी बंडखोर युद्ध झाली आणि शिवसेनेने बी जे पीच्या जागा पाडल्या, बी जे पीच्या जागा काही ठिकाणी पाडल्या, पण जास्त जागा ज्या आहेत त्या शिवसेनेने बी जे पीच्या पाडलेल्या होत्या आणि त्यांचं अंतर्गत राष्ट्रवादीसोबत त्यांनी इंटरनल अशा पद्धतीचे ॲडजस्टमेंट घेत केले होते, त्यामुळं राष्ट्रवादी ज्या 15-20 जागा निवडून यायला पाहिजे होते त्या 56 जागा निवडून आल्या, काँग्रेस ज्याही 10-15 जागा निवडून यायला पाहिजे होत्या त्या 42 निवडून आल्या, त्यामुळं पवारसाहेबांनी त्या मताची मी समज नाही। पण पवारसाहेबांना माझं निवेदन आहे की पवारसाहेबांनी अजून विचार करत असतील आवश्यक आहे। शिवसेनेसोबत राष्ट्रवादीला जाऊन काय राष्ट्रवादीला फायदा अजिबात नाही आहे। त्यांनी एनडीएसोबत आलं पाहिजे, नरेंद्र मोदीच्यासोबत आलं पाहिजे आणि जर ते नरेंद्र मोदीच्यासोबत आले तर त्यांच्या जर काही आंदोलन होता आम्हाला एनडीएला मिळणार आहे, त्यामुळे त्यांनी त्याचा पुनर्विचार करावा आणि त्यांनी एनडीएसोबत येण्याचा विचार करावा। बलिदान दिलेलं आहे, त्या बलिदानाचं जे स्मरण आहे ते आम्हाला कायम आहे। प्रत्येक वर्षी मी या रमाबाई कॉलनीमध्ये अकरा दिले जाते, त्यामुळं या सगळ्या शहीदांना मी आदरांजली अर्पण करतो आणि जे मनोहर कदम आहे त्या मनोहर कदमला फाशी शिक्षा तर झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे। निवडी वर्ष होत आलेले आहे, अजून ते आम्हाला न्याय मिळत आहे, न्याय मिळण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे। आठवले साहेब, आज तर 11 जुलै 1997 हा बघायचा घडला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर संसदेच्या मार्गाने आपले करून या हायवेला जमा झाले, त्या ठिकाणी मनोहर कदम यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीनं ज्या ठिकाणी बुजुर्ग गोळीबार केला त्याच्यामध्ये 10 आमचे लोक त्यामध्ये त्याला 23 वर्षे पूर्ण होतात। एक तर आंबेडकरी चळवळीला एक मोठी शक्ती जी आहे, तो वही दूसरी ओर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनके मुंबई यहाँ के निवास स्थान राजगृह पर किए गए हमले तथा 1997 की घाटकोपर की रमाबाई आम्बेडकर नगर यहाँ के गोलीबार घटना का निषेध हिंगोली के रिपाइयों की ओर से किया गया। विटंबना आज दिवसी 11/7/1997 रोजी झाली होती, त्या घटनेचा निषेध करण्यासाठी संपूर्ण भीमसैनिक निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते आणि अशावेळी शांततेने निदर्शने चालू असताना त्या ठिकाणच्या पोलिसांनी बेछूट असा गोळीबार केला, त्यामध्ये 11 भीमसैनिक शहीद झाले। त्या सर्व शहीद भीमसैनिकांना मी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा हिंगोलीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो आणि मानाचा जयभीम करतो। आज त्या घटनेचा आम्ही या ठिकाणी या लॉकडाऊनच्या काळात शांततामय मार्गाने लोकशाहीच्या पद्धतीने निषेध करीत आहोत। तसेच मागील काही दिवसात पूर्वी आमचे दैवत परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या मुंबई दादर येथील राजग्रहावर काही समाजकंटकांनी बेछूट असे दगडफेक केली, त्यामध्ये त्या निवासस्थानाची तोडफोड केली। ही घटना अत्यंत संतापजनक, निंदनीय व मनाला चीड आणणारी अशी आहे। या घटनेचा आहे मी हिंगोली जिल्ह्याच्या वतीने निषेध करीत आहोत आणि महाराष्ट्र शासनाकडे आम्ही मागणी करीत आहोत की मुंबई येथील दादरच्या राजग्रहासमोर नव्याने पोलीस चौकी वायरलेस सेटसह निर्माण करावी आणि या घटनेची CID मार्फत चौकशी करावी।
तो वहीं तीसरी ओर राजगृह पर किया गया हमला देश में अशांति फैलाने के लिए रचा गया षड्यंत्र है, ऐसी प्रतिक्रिया अनंत भदरगे की ओर से दी गई। मैं आनंद भदरगे मानोत नगर से हूँ। जे मागे राजघरावर ज्या समाजकंटकाने जे केलेला नुकसान हे समाजकंटकाने केलेलं हेतू पुरस्कार केलेलं होतं आणि तो हेतू त्यांचा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अराजकता माजावी म्हणून त्यांचा हेतू असतो, परंतु बहुजन विचारांच्या लोकांनी त्याच्या विचाराला दिशाभूल करून महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे कोरोनाग्रस्त असलेला देश ह्या देशाच्या पार्श्वभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे प्रत्येक समाज घटकामध्ये रुजलेले आहेत आणि असे अशा समाजकंटकाने अनेक वेळा असे प्रयत्न केलेले आहेत, परंतु शासनानं याकडे असं जनतेने समजून घेतलं आहे त्याकडे लक्ष दिलंच पाहिजे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निवासस्थान असलेलं हे आज देशाचं जगाचं प्रेरणास्थान असलेलं या समाजकंटकाने केलेली घटना त्या समाजकंटकाने केलेल्या घटनेच्या मागचे हेतू आणि यांना जे खतपाणी घालत असेल अशा लोकांची बी चौकशी केली पाहिजे आणि हे असले थोर पुरुषांच्या निवासस्थानाची किंवा प्रतिमेची विटंबना करणाऱ्या लोकांना हे देशामध्ये जे काय घडत असते ह्या घटनेचा निषेध करताना हे लोक जे दिशाभूल करून आपला हेतू साध्य करतात, परंतु ह्या महाराष्ट्राच्या संतांच्या भूमीमध्ये असं आता मागच्या काही 10 वर्षापासून अशा घटनेला कुणी प्रतिसाद देत नाही, कारण फुलेशाह आंबेडकर छत्रपती शिवाजींचा वारसा असलेला महाराष्ट्र देशाचा आदरस्थान आहे आणि ह्या पण घटनेला सर्व बहुजनवादी विचारवंतांनी निषेध व्यक्त केलेला आहे। महाराष्ट्र सरकारला देशातील राज्यपालांना राष्ट्रपतींना आम्ही पत्र दिलेले आहेत, परंतु आम्हाला शासनाची एक विनंती आहे शासनाला की असे समाजकंटक आहेत ह्या समाजकंटकांचा हेतू काय आणि याच्या मागे कोण समाजकंटक आहेत ह्या लोकांची सीबीआय चौकशी करून कठोरात कठोर कारवाई करावी। परंतु साहेब म्हणजे आपल्या ह्या देशामध्ये जे आज कोरोनाचं वातावरण आहे ते कोरोनाच्या वातावरणामुळे फुलेशाह आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसांचे लोक आहेत ह्या घटनेला सर्व पद्धतीने निषेध झाला आहे आणि याची सीबीआय चौकशी केल्यानंतर आपण आपलं देशाचं जे संकट आहे कोरोना याच्याकडे लक्ष केंद्रित करावं आणि आपल्या या समाजकंटकाला कठोरात कठोर कार्य करावी ही विनंती करून मी माझे 2 शब्द सुन। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं, प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखे और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का, ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS News Live के साथ। नमस्कार।